नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे आहेत वर्णांची उच्चारस्थाने। आतापर्यंत आपण बघितलं की मराठी वर्णमालेत एकूण किती 48 वर्ण आहेत, त्यामध्ये 12 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने, हे सगळं आपण बघितलं। स्पर्श व्यंजने बघितले आपण, त्यांना आपण वेगवेगळ्या गटात टाकलं, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिक। त्याचबरोबर आपण स्वरांचे ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर अशा प्रकारचे प्रकार पण पाडले होते। स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार हे सगळं बघून झाल्यानंतर आता आपल्याला कुठं जायचे, पुढं वर्णांची उच्चारस्थाने। आता हे जे वर्ण आहेत ह्यांचे उच्चारस्थानं नेमकं कोणती आहेत, तसा जर विचार केला आपण ओव्हरऑल, तर आपल्याला वाटतं की सगळे वर्ण हे कुठून निघणार आहेत, आपल्या गळ्यातून किंवा कंठातून म्हणू आपण त्याला, कंठातून। पण त्यावेळेस जीभ किंवा हवा ह्यांचा कुणाला स्पर्श होतो याच्या आधारावर याचे काही प्रकार पाडले जातात किंवा वर्णांची वेगवेगळी उच्चारस्थाने ठरवली जातात, ती आज आपल्याला बघायचं आहे। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा। मग बघा, आता ही जी वर्णांची उच्चारस्थाने आहेत, हे उच्चारस्थानांची आधी ओळख करून देऊ तुम्हाला, ठीक आहे। कंठ बघा, वर्णांची उच्चारस्थाने यामध्ये पहिलं काय बघायचं आपल्याला, कंठ। तर कंठ म्हणजे काय, तर त्याला थोडक्यात आपण म्हणून जातो की गळा। कंठ म्हणजे काय, गळा। तर अशी काही हे आहेत वर्ण आहेत आपल्या वर्णमालेत, एकूण किती 48 वर्ण आहेत, त्यापैकी काही वर्ण असे आहेत की ज्यांचा उच्चार करताना आपल्या जो जीभ आहे ह्या जिभेचा मागचा भाग जर आपण वर उचलला तर तो पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजेच कंठाला स्पर्श करतो आणि असा उच्चार होतो। आता हे सगळं जर विचार केला तर वाटतं पडजीभ कुठं, जिभेच्या मागचा भाग उचलायचा कसा, पडजीभ असं माघार जायचं। मग असे काही वर्ण आहेत, उदाहरणार्थ आपण आता उच्चार करून बघू, अ अ, त्यानंतर क ख, ग घ, हे उच्चार करताना जीभ जशी माघ जाते, माघवली जाते बघा, क ही जीभ आहे आपली, अशी बाहेर काढून क म्हणायचं आहे का बघा आपल्या, क म्हणाले येत ना, क ही जीभ जिथं माघवडली जाते ती कुठं काय आहे म्हणून सांगितलं आहे आपल्याला त्यांनी, कंठ आहे म्हणून सांगितलं आहे, कंठ। त्यानंतर बघा, आता हे आता नुसतं ओव्हरऑल बघतो आहे आपण, हा ॲक्च्युअल काय आहे ते आपल्याला नंतर बघायचं आहे। त्यानंतर तालू, तालू आपण त्याला टाळू म्हणतो आपल्या भाषेत, उचलली जीभ लावली टाळ्याला ती टाळू आपला, हां। तर इथं काय म्हणायचं आपण त्याला, तालू म्हणायचे, काय म्हणायचे, तालू। तर हे जो आपला वरचा भाग आहे जिभेच्या वरच्या बाजूचा जो भाग आहे त्या भागाला आपण तालू म्हणणार, पण ती कुठं आहे कसं आहे ते सांगूच आपण। पण काही वर्ण असे आहेत की ज्यांचा उच्चार करताना आपला हे कशाला होणार आहे, स्पर्श कशाला होणार आहे, तर तालूला होणार आहे, तालूला। तालूला म्हणजे त्याला आपण तालव्य म्हणणार। उदाहरणार्थ ई, ई ई उच्चार करताना बघा जिथं जीभ टिकती तो भाग म्हणजे कोणता असेल, ताळू। किंवा च, छ, ज, झ हे जे आहे उच्चार करताना आपण वर जिथं जीभ टिकती का तो भाग म्हणजे कोणता असणार आहे, तालू असणार आहे, तालू। आता जी कंठातून वर्ण निघतात त्यांना आपण म्हणतो कंठ्यवर्ण, कंठ्यवर्ण। जे तालूतून निघतात त्याला आपण म्हणतो तालव्यवर्ण, ठीक आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे आपल्याला मूर्धन्यवर्ण, मूर्धन्य हे कुठून निघतात, तर मूर्धामधून, मूर्धा नाही मूर्धा, मूर्धा नाही मूर्धा। आता हे काय आहेत बघू आपण, आता मूर्धा म्हणजे नेमकं काय, आता बघा हे सगळं एकच आहे पण थोडं थोड्या अंतराने त्यांचं वेगवेगळं गॅप पडलेलं आहे। तर बघा हे आपलं दात आहेत का, वरचे दात, हे दात संपल्यानंतर जे मागचा भाग चालू होतो का, मागचा भाग दाताच्या लगेच चिटकून मागचा भाग चालू होतो बघा, ठीक आहे। तर तो जो मागचा भाग आहे दाताला चिटकून त्या भागाला आपण तालू म्हणतो आहे, काय म्हणतो आहे त्याला आपण, तालू। त्या तालूच्या थोडासा मागचा भाग जो आहे तो झाला मूर्धा, आणि त्याच्या मागचा भाग जो आहे तो झाला कंठ, आणि त्याच्या पण मागचा भाग जो आहे ती म्हणजे ती आपली पडजीभ, ती लोमतं बघा केल्यावर आपल्याला दिसतं इपिग्लॉटस म्हणतो आपण त्याला इंग्लिश म्हणून, ती असं आहे। म्हणजे बघा इथं दात, वरचे दात, हां वरचे हे दात, दाताच्या थोडंसं मागं गेला की तालू, त्याच्या अजून मागं गेला की मूर्धा, त्याच्या अजून मागं गेला की कंठ, आणि त्याच्या अजून मागं गेला की पडजीभ, असा आपला क्रम लागतो आहे त्याचा, ठीक आहे। ती म्हणजे झाला मूर्धा। आता काही वर्ण उच्चार करताना कसा
त्याला आपण उलट करू आपण तर आपल्या भाग कोणता आहे मूर्धा आणि जे वर्ण मूर्धेला स्पर्श होते जीव त्याला आपण काय म्हणणार मूर्धन्य त्याला काय म्हणणार आपण मूर्धन्य आता हे मूर्धन्य कोणते कोणते आहेत तर बघा ट ठ ड ट ठ ड जित जीव टिकते का तो भाग म्हणजे कोणता असणार मूर्धा असणार मूर्धा ट ठ ड ढ ट ठ ड ड जीभीची हालचाल होती बघा ट ठ ड ड तो भाग झाला मूर्धा आता त्यानंतर सोपा आहे दंत दंत म्हणजे दात दाताच्या सहाय्याने जे वर्णांचा उच्चार करणार आपण त्यांना दंत्य वर्ण म्हणणार आणि दंत म्हणजे दात त्यानंतर ओष ओट ओठांच्या सहाय्याने जे वर्ण आपण म्हणतो त्याला आपण ओष्ठ म्हणतात ओष्ठ ओष्ठे ओष्ठ असं म्हणायचं ओष्ठे वर्ण ओष्ठ वर्ण ठीक आहे हे मूळ पाच म्हणतो या ह्याचे प्रकार एकूण पडत आहेत नऊ पण मूळ पाच कंठ तालू मूर्धा दंत ओट कंठ तालू मूर्धा दंत आणि ओठ ओठाच्या सहाय्याने उदाहरणार्थ पप्पा प प मम्मी म येते का लक्षात तिथं होटांचाच उपयोग होणार त थ द दाताला लागते बघा जीभ त थ द नीट बघ त थ द म्हणजे काय झालं ते दंत्य सोपा एकदम उच्चार स्थान कळलं का एकदा विषय संपला ओठांचा असतं त्याला आपण म्हणतात ओष्ठेवरून हे झाले मूळ पाच आता सहा सात आठ आणि नऊ हे आता इथं आपल्याला थोडेसे वेगळे आहेत ते पण इथं आता आपल्याला बघायचे आहेत तर सहावा असेल कंठ तालव्य त्यानंतर सातवा असेल कंठोष्ठ त्यानंतर असेल दंतोष्ठ आणि त्यानंतर नववा असेल दंत तालव्य आता हे पाच मुख्य आणि हे सहा मुख्यच आहेत पण इथं अवयव काय होते तर हे जे पाच आहेत ह्या पाच ह्यांच्यासाठी स्पेसिफिक अवयव आहे कंठ तालू मूर्धा दंत ओठ पण हे जे चार आहेत ह्याच्यामध्ये इकडं एकच अवयव इन्वॉल्व्ह होते एकच अवयव म्हणण्यापेक्षा पण एकच पार्ट इन्वॉल्व्ह होते म्हणून पण इकडं मात्र कंठ तालव्य ह्याचा अर्थ कंठ आणि तालू दोघंजण इन्वॉल्व्ह होणार त्यानंतर कंठोष्ट म्हणजे कंठ प्लस ओठ म्हणजे कंठोष्ट त्यानंतर दंत्योष्ट इथं हे असे काही वर्ण असणार की ज्यांचा उच्चार करताना दंत आणि ओठ म्हणजे दात आणि ओठ दोन्हीचा उच्चार होणार दंत आणि तालव्य दात आणि तालू ह्या दोन्हीचा पण उच्चार होणार असे जे वर्ण आहेत ते कुठे येणार आपल्यात दंत तालव्यामध्ये दंत ओठ कंठ ओठ कंठ तालू ठीक आहे हे असे एकूण वर्णांचे उच्चार स्थानानुसार किती प्रकार पाडायचेत आपल्याला नऊ आता कोणत्या वर्णाचा उच्चार हा कोणत्या गटात बसतो आहे हे आपल्याला बघायचं आहे त्यासाठी एक चार टाकणार आपण पहिल्यांदा तो चार टाकून झाल्यावर समजून सांगणार थोडंसं आणि समजून सांगितल्यानंतर मग मात्र आपल्याला एक ट्रिक आहे हे सगळंच्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी ती ट्रिक सांगितली जाईल आणि तिथं आपला आजचा व्हिडिओ संपत ठीक आहे आधी पॉज करूया आपण चला तर आता आपल्याला बघायचेत वर्ण नाव स्पर्श व्यंजन गट इतर व्यंजने स्वरण स्वराती काय केले आपण हे ते वर्ण नावाचा एक इकडे उभा कॉलम केला आपण कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठ कंठ तालव्य कंठोष्ठ दंतोष्ठ दंत तालव्य आता यामध्ये स्पर्श व्यंजने आठवली का स्पर्श व्यंजने किती आहेत 25 आठवते का क च ट त प क चाट्यात पाय म्हणलेलो आपण क च ट त प असे पाच गट क चा वर्ग च चा वर्ग ट चा वर्ग त चा वर्ग आणि प चा वर्ग असे स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत 25 ते पाच वर्ग ठीक आहे ते कुठल्या कुठल्या आहेत ह्याच्यात टाकायचेत आपल्याला त्यानंतर इतर व्यंजने स्पर्श व्यंजन सोडून जी इतर व्यंजने आहेत ती इतर व्यंजने आणि स्वर आणि स्वरादी ठीक आहे आता हे टाकूया आपण प्रत्येक ह्याच्यात आता कंठ कंठमध्ये कोणती कोणती स्पर्श व्यंजने येतात तर पहिला क चा गट येतो
क ख ग घ आणि वाग्मयातलं ज्ञ ज्ञ आपण तो वाग्मय ते ओके गयुक्त उच्चार होतो थोडासा त्याचा ठीक आहे बघा आता कंठ कंठ सांगितलं आपण आता कसं कसं सांगितलेला क्रम आपण मग अशी आठवते का तुम्हाला बघा दंत तालू मूर्धा कंठ पडजीभ असं जातं हे दात वरच्या दातापासून आज जसं जाईल तसं भाग पडत जातात आपलं तिथं हे लई स्पेसिफिक असतं आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचं परीक्षेत बसल्यावर तुम्हाला उच्चार करत बसायचं नाही हे तुमच्या परफेक्टच लक्षात पाहिजे कंठ म्हणलं की हे ठीक आहे आधी स्पर्श व्यंजन गट पूर्ण करू आता बघा तालव्य तालव्यामध्ये येणार च चा गट च छ ज झ आणि हे त्र नाही हे काय आहे अन आहे अन येते लक्षात हे अन आहे ठीक आहे हां त्यानंतर मूर्धन्य काही पुढचं पण कम्प्लीट करून टाकायचं ठीक आहे इतर व्यंजनेमध्ये पहिल्या ह्याच्यातील ह पण येतं आहे बाबा क ख ग घ ह ह पण येतं आहे ते त्याचा पण उच्चार कुठून होत आहे तर कंठातूनच होत आहे हचा पण उच्चार आणि स्वरकडे गेला तर तुम्ही स्वर ह्याच्यात येत आहेत अ आणि आ अ आणि आ हे दोन स्वर त्याच्यामध्ये येत आहेत त्यानंतर स्वराधीकडे जर गेला तुम्ही तर स्वराधीमध्ये येतं इथं आह स्वराधी किती आहेत रे दोनच आहे त्या आम आणि आह त्यातला आम आहे तो इथं कुठंच येत नाही कसं काय येत नाही कारण तो ज्याच्यावर आहे ज्याच्या डोक्यावर आहे अनुस्वार त्याच्यानुसार तो वापरला जातो पवर असेल तर आपण पम म्हणतो येते का लक्षात म्हणजे मयुक्त येतं तेच जर घंटा घवर असला तर घन नयुक्त येतो त्यामुळे अनुस्वार ह्या कुठल्याच ह्याच्यात बसत नाही ठीक आहे स्वराधीचा विषय संपला एकमेव स्वराधी ह्याच्यानुसार वर्गीकरण होतं ते कुठं जाणार आहे आहा तर कंठमध्ये जाणार आहे कुठं जाणार आहे कंठमध्ये ठीक आहे बघा अ आ हे स्वर अ आ हे स्वर स्वराधी कोणती आहा इथं ह लक्षातच म्हणजे पाठ केलं म्हणून आपण तरी चालेल पाठच केलं तरी चालतं ट्रिक्स आहेत पण याला बघा क च झाल्यानंतर ट चा गट तो मूर्धन्यमध्ये येणार ट ठ ड ढ आणि न बघा मूर्धन्य म्हणजे आपण सांगितलं दंत तालू त्याच्या मागं मूर्धा मूर्धा जी आहे तिथं बघा आता ट ठ जीभ जिथं टिकती का तो भाग म्हणजे मूर्धन्य मूर्धा मूर्धा भाग त्यातनं स्प त्याला स्पर्श करते जीभ म्हणून त्या वर्णांना आपण काय म्हणणार मूर्धन्य ट ठ ड ढ न हे त झाले हे झाले मूर्धन्य इतर व्यंजनेमध्ये तालव्यमध्ये बघू आपण आधी इतर व्यंजने कोणते येतात तर य आणि श य आणि श बघा च छ जसं होतं आहे तालव्यमध्ये तालूल ताळ तालूला जीभ टिकते आपली तसंच बघा य य य य श श श श ठीक आहे त्यानंतर हिथं तालव्यमध्ये जे स्वर आहेत ते स्वर येणार ई एक मिनटं हां बरोबर आहे ई आणि ई अ आ ई ई अ आ ई ई अ आ ई ई आलं का ठीक आहे त्यानंतर मूर्धन्य जो आहे मूर्धन्य त्या मूर्धन्यमध्ये बघा ट ठ ड ढ न तर आहेच त्याचसोबत इतर व्यंजनामध्ये र श आणि ळ र श आणि ळ बघा ट ठ ड ढ र श ळ ळ ळ ळ म्हणताना जिथं जीप टिकते का बघा ळ ते म्हणजे कोणता भाग असणार आहे मूर्धा असणार आहे ठीक आहे आणि स्वरांचा जर विचार केला तर हामध्ये येतं आहे फक्त रु कोण येतं आहे फक्त ऋषीचा रु आता हा कसा लक्षात ठेवायचा तर मला सांगा मी तुम्हाला ज्यावेळेस शिकवलेले अर्धस्वर अर्धस्वर किती आहेत तर चार आहेत अर्धस्वर किती आहेत चार आहेत कोणते कोणते य र ल व त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला रचा उच्चार कोणासारखा होतो रुसारखा रचा उच्चार रुसारखा मग रचा आता हे काय शिकतोय आपण वर्णांची उच्चारस्थाने ह्याचा उच्चार जर रुसारखा होत असला मग तो रु जो आहे रु तो कुठे येणार आहे मूर्धन्यमध्ये येणार आहे र रु कुठे येणार दोन्ही पण मूर्धन्यमध्ये उच्चार त्यांचा सारखाच आहे ना त्यांचा उच्चार सारखा आहे म्हणून तर आपण त्यांना काय म्हणलेलो अर्धस्वर म्हणलेलो उच्चारस्थानी एक असल्यामुळं ठीक आहे आता हा दंत्य जो आहे दंत्य त्यामध्ये बघा त थ द ध सॉरी त थ
दो धो नो त थ द त थ द त थ द जीव लागती का वटाला सॉरी दाताला म्हणून त्याला काय म्हणणार आपण दंत्य दंत्य म्हणताना सुद्धा त म्हणताना सुद्धा जीव लागते ना दंत्य दंत्य म्हणजे आपले जे वरचे दात आहेत त्या दाताला मागच्या साईडने जीभ जर लागली तर ते वर्ण कसे आहेत म्हणायचं आपल्याला दंत्य वर्ण आहेत त थ द ध न क च ट त प आता कोणते आहेत ओष्ट ओष्ट म्हणजे काय तर ओटाला प ओटांचा उपयोग करणार आपण प फ बघा प फ ब भ आणि म पप्पा फळ बाबा भाभा मम्मी बघा कशाचा उपयोग होतोय सगळा ओठांचा उपयोग होतोय ओठांचा उपयोग जर होत असेल तर हे कसली वर्ण असणार आपण याला म्हणणार तर ओष्ट ओठांचा उपयोग होतोय म्हणून ओष्ट आणि इकडं इतर व्यंजने नाहीत ही तर राहिलं आपलं दंत्यमध्ये जे इतर व्यंजनं आहेत ते येत आहेत ल आणि स ल आणि स दंत्य हो का ल ल ल दातांचं दातांना जीभ पाठीमागून टेकती बघा म्हणून त्याला आपण काय म्हणणार ल ल स स ठीक आहे म्हणजे दाताचा संबंध आला की ते दंत्य झालं ठीक हां आता इथल्या ल सारखा एका स्वराचा उच्चार सांगितलेला आपण कोणत्या तर लृचा कोणा सांगितलेला लृचा येते का लक्षात बघा इथल्या र सारखा इथल्या रुचा उच्चार इथल्या ल सारखा इथल्या लृचा स्वरांमध्ये आपण त्यावेळेस शिकवताना सांगितलं ठीक आहे मग इथं तर काही इतर व्यंजने ओष्टेमध्ये नाहीत आता स्वर ओठांचा उपयोग करून कुठले स्वर म्हणतो आपण दोनच आहेत सोपे आहेत ऊ ऊ ऊ ऊ असा ही तयार होते ओठांचं बघा ऊ ऊ ओठांचा उपयोग न करता आपण ऊ ऊ म्हणू शकतोय का ऊस उपमा उपमेय बघा ऊचा उच्चार करताना आपल्याला कशांचा उपयोग करावा लागतोय ओठांचा म्हणून यामध्ये ऊ ऱ्हस्व ऊ आणि दीर्घ ऊ या दोघांचा समावेश होईल आता स्वराधी अम तर कुठेच येणार ना आ इथं आली म्हणजे बाकीच्या ठिकाणी सगळीकडे काय विशेष येत नाही हां आता हे झाले चार सॉरी पाच झाले बघा मुख्य क च ट त प आठवते का आपण ज्यावेळेस बाराखडी लिहिली होती त्यावेळेस का लिहिल ती ते आता कळेल तुम्हाला हळूहळू बरोबर वर्गीकरणामध्ये बसलं हितच आहे हितच जर तुम्हाला म्हणलं ह्या स्पर्श व्यंजनाचे गटपाडा कोणते कठोर मृद्यू आणि अनुनासिक तर बघा हे पहिले दोन गट कठोर मधले दोन मृद्यू आणि कडचे अनुनासिक हे त्यासाठी आपण त्या पद्धतीनंच आपण वर्णमाला तयार करून घेतलेली होती ठीक आहे ऊ आणि ऊ झालं मग आता बघा साधारणतः एकूण किती झाले हे 25 26 27 28 29 30 31 32 33 जवळपास 33 व्यंजने झाली आणि स्वर किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 ह्याचा अर्थ अंदाजे 4 स्वर राहिलेत आणि 1 काय राहिला आहे हे राहिला आहे व्यंजन राहिले 1 व्यंजन आणि साधारणतः 4 स्वर राहिलेले आहेत त्यांचं वर्गीकरण आता आपल्याला करायचं आहे बघा आता स्पर्श व्यंजन गट तर संपला आहे ओके स्पर्श व्यंजन किती आहेत एकूण 25 आहेत म्हणजे स्पर्श व्यंजन गट संपला आहे हां आता आपल्याला जायचं आहे इतर व्यंजनेमध्ये आता बघा कंठतालव्य जे आहे त्यामध्ये इतर व्यंजने नाहीत कंठतालव्यमध्ये इतर व्यंजने पण नाहीत त्यानंतर कंठोष्ठमध्ये पण मला वाटतं हां नाही कंठोष्ठमध्ये पण इतर व्यंजने नाहीत विषय संपला इथं तरी हां आता बघायचं आपल्याला कंठतालव्यमध्ये स्वर कोणते कोणते येतील कंठतालव्यमध्ये स्वर तर कंठतालव्यमध्ये येणार ए आणि ऐ ए आणि ऐ कशात येणार आहेत कंठतालव्यमध्ये आता बघा कस काय हे समजून सांगू ह्याच्यासाठी ट्रिक सांगू आपण एक बघा तुम्हाला ह्याच्या अगोदर ज्यावेळेस मी तुम्हाला विस्तार शिकवलेला त्यावेळेस एचा विस्तार काय शिकवलेला तुम्हाला मी एचा तर अ प्लस ई किंवा दीर्घ ई आणि ऐचा काय शिकवलेला आ प्लस ई किंवा दीर्घ ई
आता अ कुठे आहे बघा बरं अ अ हो काहीत आहे अ म्हणजे कशामध्ये आहे कंठ मध्ये आहे अ कशात आहे कंठ मध्ये आहे त्यानंतर ई कुठे आहे बघा बरं तर ई आहे तालव्य मध्ये ई कुठे आहे तालव्य मध्ये ए कशापासून तयार होतोय अ आणि ई पासून ए कशापासून तयार होतोय अ आणि ई पासून मग अ जर कंठ असेल ई जर तालव्य असेल तर ए काय असणार कंठ तालव्य समजते का लक्षात कसं ठेवायचं ए ची जी फोड आहे ए ची जी फोड आहे त्या फोडीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता हे वरचं जरी लक्षात असलं तुमच्या फक्त अ आ ई ई हां ही काय आहे र कंठ आहे हे काय आहे तालव्य आहे ए कशापासून तयार होतंय तर इथं लिहून ठेवू आपण अ प्लस ई ए कशापासून तयार होतंय अ प्लस ई किंवा दीर्घ ई म्हणू फार तरी अजून हां अ प्लस ई किंवा दीर्घ ई मग हे ए हां हे अ कशापासून होते आ असतं इथं फक्त ते तुम्हाला माहिती आहे आता हे असं तयार होतंय त्यातलं हे जे आहे हे काय आहे कंठ हे काय आहे तालव्य म्हणून हे काय झालं कंठ तालव्य ठीक आहे आता जाऊया आपण कंठोष्ठकडे कुठं जायचं आपल्याला कंठोष्ठकडे मग बघा आता हां शिथं यायचं कंठोष्ठ आता इथं मध्ये आडव्या रेषा वाढल्या तर ठीक आहे बघू प्रयत्न करू म्हणजे जरा वर्गीकरण तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल थोड्या तिरक्या होत्या त्या रेषा घ्या समजून आता ओके आता कळतं आहे तरी तुम्हाला नेमकं कुठलं मलाच कळत नव्हतं कोण कुठं आलं आहे नेमकं इथं डॅश द्यायचा होता आपल्याला इथं पण डॅश द्यायचा होता ठीक आहे इथं पण डॅश द्यायचा होता आपल्याला आणि इथं पण डॅश द्यायचा होता ठीक आहे आता कंठोष्ठमध्ये जायचं आपल्याला स्वर स्वर कंठोष्ठमध्ये इथं र ला का केला र रु ल रु गोल केलेला ते लक्षात असू द्या का केलं ते हां आता कंठोष्ठमध्ये जायचं आहे म्हणजे ओ आणि अव येते बघा इथं कोण येते ओ आणि अव का ओ कशापासून तयार होतो अ प्लस ऊ किंवा दीर्घ ऊ अ प्लस ऊ किंवा दीर्घ ऊ मग अ कुठं आहे कंठ ऊ कुठं आहे ओष्टे बरोबर आहे मग ओ जर तयार हो कशापासून तयार होतोय अ प्लस ऊ म्हणजे कंठ प्लस ओठ कंठ प्लस ओठ काय असेल कंठष्ट ह्या चारीला आपण म्हणत होतो संयुक्त स्वर ए ऐ ओ औ का संयुक्त स्वर म्हणत होतो तर हे दोन स्वरांपासून तयार झालेले स्वर आहेत म्हणून आता जर दोन स्वरांपासून झाले असतील तर ते दोन स्वर कोणते अ आणि ई अ कुठं आहे बघायचा कंठ ई कुठं आहे बघायचा ई कुठे गेला हां तालव्य म्हणून ए काय असणार कंठ तालव्य ऐ काय असणार कंठ तालव्य ओ कशापासून तयार होते अ प्लस ऊ कंठ प्लस ओष्ट कंठोष्ठ कंठोष्ठ समजते ह्या या पद्धतीनं ते तुम्ही लक्षात ठेवू शकताय ओके आता राहिलं काय बघा आता दोन चार पाच सहा दोन आठ आणि चार बारा बाराच्या बारा स्वर संपले स्वरादी संपल्या एक फक्त व्यंजन राहिलेला आहे तो व्यंजन म्हणजे व राहिले बघा व व येणार दंतोष्टमध्ये व ह्याच्यासाठी आपण कशाचा वापर करतोय दात अधिक ओट व व बघा हे ओठांची पण हालचाल होती व व व व आणि पाठीमागून जीभ पण दातांना थोडासा स्पर्श करते व किंवा स्पर्श जरी करत नसली तर दातांच्या जवळ येते लय ॲक्च्युअल लय उच्चारांच्या बाजूनी पण जायचं म्हणलं तरी इथं जमत नाही आपल्याला जे वर्गीकरण दिलं ते तर आपल्याला मान्य करावं लागेल ठीक आहे दंतोष्ट आता राहिला प्रश्न दंत तालव्यामध्ये टाकायचं कोणाला सगळीजण तर संपली तर सांगतोय काय ऐका तर दंत तालव्यमध्ये पण येतात परत स छ ज झ च छ ज आणि झ हे कशात येत आहेत परत दंत तालव्यमध्ये एकच मिनटं हां बरोबर आहे च छ ज झ हे दंत तालव्यमध्ये येतात मग आता हे थोडंसं मी स्टार करतो इथे याला दंत तालव्य आणि तालव्य शित पण च ज आहे आणि इथं पण च ज आहे
असं का? तर हित जे आहे च च ज झ ह्यांचा उच्चार इय युक्त होतो, इय युक्त. आणि हित जे आहेत दंत तालव्य मध्ये ह्यांचा उच्चार अयुक्त होतो. आता हे कसं हे मी तुम्हाला नंतर समजून सांगणार आहे. त्या अगोदर हा चार्ट एकदम व्यवस्थित पद्धतीने वहीत तुमच्या पाहिजे. तालव्य आणि दंत तालव्यातला सेपरेट फरक सांगितला जाईल, ठीक आहे. हे स्पर्श व्यंजन गट आणि त्याचं वर्गीकरण उच्चार स्थानानुसार आपण केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, 100% स्कॉलरशिपला प्रश्न आहे म्हणजे आहेच. आणि आता हे एकदा झालं परफेक्ट तुमचं कंठ पहिलं कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ठ कंठ तालव्य कंठोष्ठ दंतोष्ठ दंत तालव्य, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यासाठीची ट्रिक सांगायची. ओके, मग सांगूयात आता आपण ट्रिक. आता बघा, ही आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी वर्ण नाव स्पर्श व्यंजन गट इतर व्यंजने स्वरण स्वराधी स्वराधी जाऊ द्या, हे सगळं लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक तिथं आपण आता जाणार आहोत. तर ह्यासाठी आपण एक शब्द तयार केला आहे, कात मद ओट. कात मद ओट कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ठी. कात मद ओट पहिले पाच, हां पहिल्या पाचसाठीची ट्रिक आहे, ठीक आहे. स्पर्श व्यंजन गट आपल्याला लक्षात ठेवलेला कचट तप क च ट त प, हिथं काय चुकायची आवश्यकता नाही. स्पर्श व्यंजन काय वळीनच आहेत सगळे क च ट त प. ओके, आता महत्त्वाचं आहे इतर व्यंजने कशी लक्षात ठेवणार. सहजासहजे उच्चार स्थानानुसार लक्षात ठेवायला गेलं तर त्याला आपण लय मोठं तज्ज्ञ वगैरे असतो तर ठेवलं असतं. म्हणजे तर ट्रिक काय लक्षात ठेवायची, आता बघा इतर व्यंजनेसाठी ही यशाची रशाळ लस डॅश. इथं ओटमध्ये इतर व्यंजने कोणच नव्हतं बघा, ओष्टेमध्ये आठवते का तुम्हाला, ओष्टेमध्ये इतर व्यंजने कोणच नव्हतं. मागं व्हिडिओ घेऊन बघू शकता तुम्ही. हां बघा आता मग, हां बरोबर आहे, ही यशाची रसाळ, रसाळ म्हणायचं नाही रशाळ लस ही ह य श. इथं काय काय येते बघायचं आता, ही म्हणजे ह येतंय, यशाची मध्ये य आणि श येतंय, रशाळ मध्ये र श आणि ळ येतंय. ही यशाची रशाळ लस म्हणजे ल पण येत आहे आणि स पण येत आहे, संपलं. एवढं सोपं आहे. आता स्वर लक्षात ठेवताना काय करायचं, तर पहिलं लक्षात ठेवायचं पक्क अ आ. आता य सारखा उच्चार होणार कोण आहे, ई ई. त्यानंतर र सारखा उच्चार होणार कोण आहे, रू. ल सारखा उच्चार होणार कोण आहे, लू. विषय संपला. राहिला प्रश्न खालचा, कंठ तालव्य ए अ अधिक ई अ अधिक ई कंठ तालव्य. कात मद ओठ, कात मद ओठ कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ट कचट तप. इतर व्यंजने ही यशाची रशाळ लस ह य श र श ळ ल स. विषय संपला. ही आहेत आपली वर्णांची उच्चार स्थाने. हे परफेक्ट जमलंच पाहिजे, भरपूर ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पण आधी आपण एक गोष्ट अजून सांगायची राहिली आपल्याला, च च ज ज हित पण आहे ना, हित पण आहे, तालव्यमध्ये पण आहे आणि दंत तालव्यमध्ये पण आहे. त्यात नेमका फरक काय, तर आता वळूया तालव्य आणि दंत तालव्यातल्या फरकाकडं. चलो अब देखते हे तालव्य और दंत तालव्य में क्या फरक है. हमारा व्याकरण मराठी का चल रहा है, हिंदी का नहीं, तो मराठी में बोलेंगे. बघा ययुक्त उच्चार आणि अयुक्त उच्चार. बघा आता ययुक्त म्हणजे कसा, तर उच्चार असा होणार चे छ झ असा उच्चार होणार, त्याला आपण काय म्हणतोय ययुक्त उच्चार म्हणतोय ययुक्त. आणि इकडे कसा म्हणतोय अयुक्त, म्हणजे इथं च छ असं होणार. आता ते कसं आहे माहिती आहे का, डायरेक्ट आपण उदाहरणाकडे जाऊ म्हणजे तुम्हाला कळेल. आता मी इथं लिहितो जग, काय लिहिला मी जग म्हणजे काय, तर विश्व. जग म्हणजे काय, विश्व. मी इकडे पण जग लिहून टाकतो, जग म्हणजे जिवंत राहणे. मज्जा बघा आता इथं मज्जा. आता बघा हो का, इथलं जर मला जग म्हणायचं असलं तर तुम्ही कसं म्हणताय, जग. मी संपूर्ण जगात फिरतोय, जग जग म्हणजे काय होतं तुमचा, ज ज असं उच्चार होतं, ज ला य जोडल्यावनी. हित बघा बरं, मी म्हणलं नीट जग,
नीट जग, जगलं पाहिजे, नीट जग, ज म्हणजे अयुक्त उच्चार होते, त्याला काय करताय, त्याचा जिवंत राहणे, नीट जग, नीट जिवंत राहा त्याचा अर्थ. म्हणजे बघा, जग असा घेतला तर जिवंत राहण्यासाठी जर जग म्हणलो आपण तर तो अयुक्त होत आहे. ज जग, 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 इकडे म्हणलं तर जग म्हणतो आपण, जग असं म्हणतो का, मी जग फिरलो, जग, जग फिरलो, जग, येते का लक्षात. म्हणजे इकडे जर ययुक्त उच्चार होत असेल हिथ, ठीक आहे. अजून एक पुढे जाऊ, हा जप देवाचा, मी देवाचा जप करतो, माळ घेऊन करतो का आपण जप, जप, जप कसा उच्चार होतोय, ज, जप, जप, येते का लक्षात. आणि मी जर म्हणलं ही गोष्ट नीट जप, नीट जप म्हणजे काळजी घे किंवा सांभाळून ठेव, नीट जप, मी दिली ही वस्तू तुला नीट जप, आणि तर मी देवाचा जप करतोय, जप करतोय म्हणतो का आपण, मी देवाचा जप करतोय, म्हणजे उच्चार कसा होतो, ययुक्त. मग ययुक्त उच्चार होत असेल तर ते झालं तालव्य, आणि अयुक्त उच्चार होत असेल तर ते काय झालं, दंत तालव्य. अजून उदाहरण घ्यायचं झालं इथं तर चक्र, आणि इकडे जर बघितलं तर चाक, चाक म्हणतो का आपण, चाक नाही, चाक, चक्र, चक्र, चयुक्त उच्चार, ययुक्त उच्चार होते बघ, ठीक आहे. असेच अजून काही उदाहरण सांगायचे झाले तुम्हाला तर जपान, जपान असं म्हणतो का नाही, जपान, जपान आपण म्हणतो, ज जपानला चाललोय, जपानला, राजबिहारी बोस कुठे गेलतं पळून, जपानला असं म्हणतो, जपानला गेलतो म्हणतो, जपानला, म्हणजे ययुक्त उच्चार करतोय, ठीक आहे. इकडं सांगायचं झालं तर आपण जनाबाई, जनाबाई म्हणतो आपण, जनाबाई, आणि जनाबाई म्हणतो का, जनाबाई नाही, जनाबाई, ठीक आहे. जावई, जावई म्हणतो का, जावई नाही, जावई, येतं आहे लक्षात. चमचा, इकडं काय म्हणतोय आपण, चमचा, येतं आहे लक्षात. परत इकडं झेल किंवा चहा, चहा म्हणतो का आपण, चहा नाही, चहा, म्हणजे उच्चार कसा होतो, याचा ययुक्त उच्चार होते. मग लक्षात काय ठेवायचं आहे, ययुक्त उच्चार असेल तर तालव्य, आणि अयुक्त उच्चार असेल तर दंत तालव्य. ही फरक इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. भरपूर मोठा व्हिडिओ होत आहे त्यामुळं आपण इथे थांबूया. चार्ट व्यवस्थित, ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा, 10-15 वेळा ते लिहा, त्याशिवाय हे सहजासहजी लक्षात राहणार नाही. उद्या आपल्याला जायचं आहे अजून थोडंसं प्रकार आणि जोडाक्षरं यांच्यात, तत्पूर्वी थांबूया, धन्यवाद.